AIN न्यूज शोध सत्याचा वेध बातमीचा। लासू स्टेशन येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते 120 कोटीच्या विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं। लासू स्टेशन गीताबन येथे झालेल्या ग्रामीण संगोष्ठी महिला बचत गट शेतकरी उत्पादक कंपनी तसेच लाभार्थी मेळावा तसेच गंगापूर खुलताबाद तालुक्यातील 120 कोटी रुपयाच्या रस्त्याच्या तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते थाटात संपन्न झालाय। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, आमदार स्नेहलता कोल्हे, पंकजकुमार प्रसाद अतिरिक्त व्यवस्थापक संचालक नाफेड भारत सरकार, शैलेंद्र कुमार महाराष्ट्र विभाग अधिकारी नाफेड, उपाध्यक्ष नाबार्ड सहायक व्यवस्थापक ज्ञानेश्वर बोडके, अभिनव फरमार क्लब संचालक पुणे, डॉक्टर सुमंत पांडे व्यवस्थापक संचालक जल साक्षरता केंद्र पुणे, उदय देवळानकर माजी सल्लागार सचिव कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र राज्य, अनिल घुगे, प्रवीण दादा घुगे, जिल्हाध्यक्ष विजुभाऊ अवताडे, राज्य कार्यकारिणी सदस्य किशोर धनायत, बसवराज मंगरुळे, इंद्रिस मुलतानी, भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, शिवनाथ मालकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एलजी गायकवाड यांची उपस्थिती होती। यावेळी गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील 2000 महिलांना मशरूम उद्योगासाठी अर्थसहाय्य वाटप करण्यात आले। या प्रसंगी 21,000 BPL प्रमाणपत्र, 17,000 ई श्रम कार्ड, 7,000 बांधकाम कामगारांना कामगार कल्याण सुरक्षा पेटी, 2,000 डस्टबिन, 100 सायकली, 100 दिव्यांगांना सायकल तसेच निराधार महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले। दरम्यान यावेळी आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बम यांची भाषणे झाली। समुद्रात वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणणार होतो, मात्र या सरकारने स्लो पॉइजन देऊन ती योजना संपवली। औरंगाबादने शिवसेनेला ओळख दिली, या शहरासाठी 1680 कोटींची पाणी योजना आम्ही दिली होती, मात्र सरकार बदलले आणि यांनी निर्णय बदलला, साधं पाणी हे लोक शहराला देत नाहीत, अशी खरमरीत टीकाही यावेळी फडणवीस यांनी केली। अनिरुद्ध भारद्वाज, AIN न्यूज, लासूर स्टेशन, औरंगाबाद। आमच्या मनामध्ये मराठवाडा आहे, अनेक लोक असे की ज्यांना मराठवाड्याला